समाज कल्याण सभापती जिल्हा परिषदेचे माननीय मधुकरजी भाऊसाहेब गर्दे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी सर्वांना दिल्या शुभेच्छा। हमाल मापाडी कामगार संघटनेकडून दिनांक 30/1 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले एक दिवसाचे आंदोलन। समाज कल्याण सभापती जिल्हा परिषदेचे माननीय मधुकरजी साहेब भाऊसाहेब गर्दे यांच्या आज दिनांक 30/1 रोजी राहत्या घरी सर्वांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। राजकारणातील जाणकार, समाजकारणाची धुरीण, धनगर समाजाची दुर्योधन ज्यांना समजले जाते ते मधुकर गर्दे यांच्या आज वाढदिवस। त्यांचा वयाच्या आयुष्यतरीत वाढ व्हावी, कित्येक वर्ष राजकारणात समाजकारणात इमानी आपली प्रतिष्ठा जपून ठेवलेली आहे। माजी मंत्री रोहिदासजी पाटील, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुभाषदादा देवरे, ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील, दहिते बापू जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आज गर्दे भाऊसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। 62 वर्ष पूर्ण करताना भाऊसाहेबांनी आजपर्यंत जिथे जिथे पाय ठेवले आहेत ती भूमी पुण्य झाली आहे। भाऊसाहेबांनी ज्यांना ओळखले असतील ते देखील जामीचे बाजू म्हणून समाजाच्या न्यायालयात बाजू मांडतील असा त्यांचा इतिहास आहे। त्यांना कळते भाऊसाहेबांची भाषा, अनेकांनी शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र शासनाने राज्यातील मापजी व असुरक्षित कामगार मंडळ बंद करावीत यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयासमोर दिनांक 30/1 रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाने 1974 पासून हमाल मापाडी कष्टकरी गोरगरिबांचे कल्याण व्हावे या हेतूने माथाडी कामगार कायदा निर्माण करून राज्यातील या कामगार कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा झाला व कामगारांचे जीवनमान चांगल्या प्रकारे सुरू आहे। परंतु शासनाने माथाडी मंडळ बंद करून त्यांची कपात तर एक महामंडळ करीत आहे। सध्याच्या परिस्थितीत मध्ये राज्यात 36 माथाडी मंडळ कार्यरत असून काहीच कारभार नसल्यासारखा दिसतो आहे। तरी शासनाने घेतलेला निर्णय त्वरित मागे व्हावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। हेमंतभाऊ मदाने प्रमुख सल्लागार, गंगाराम कोळेकर अध्यक्ष, डॉक्टर भूषण चौधरी सल्लागार, गौरव पाटील अप्पा खता सरचिटणीस, आनंदामाळी सेक्रेटरी, गायत्री साळवे, लताबाई सूर्यवंशी आदी महिला व पुरुष उपोषणाला बसले होते। एवढ्या 336 भारतीय किमिड्या यात पूर्ण बंद ठेवण्यात आलेलं आहे। याचं कारण आहे की या जी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हा एकदम चुकीचा घेतलेला आहे। त्या या 36 संघटना आहे, या 36 संघटनाचा जो माथाडी कायदा आहे, जो कायदा माथाडी कायदा या सरकारचा पुढेचं धोरण आहे। आणि 36 संघटना एक करून आणि एकच माथाडी कायदा करायचा सरकारचा निर्णय आहे। ह्या निर्णयाला आमच्या हमाल मापाडी महामंडळ आणि 36 संघटना आहे यांचा तो विरोध आहे। कारण का भविष्य काळामध्ये हे आमच्या हमाल मापाडी महिला कामगारला हानिकारक आहे। कारण की ह्या 1979 हा माथाडी कायदा या महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे। आत्तापर्यंत आमच्या हमाल मापाडी महिला कामगाराला बोनस, पगार, ग्रॅच्युटी, इमा हे सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत। म्हणून या सरकारने जर कधी या 36 संघटनेचा एक जर कधी माथाडी कायदा केला ही आमची मोठी नुकसान होणार आहे। म्हणून या संघटना या कायद्याविरोधात आज आम्ही सगळे आमच्या हमाल मापाडी संघटनेच्या वतीने हा एक दिवसाचा जो आम्ही लक्षणीय संपर्क केलेला आहे। जर या सरकारने जर कधी हा कायदा माघार नाही घेतला, कायदा जर कधी बदल नाही केला तर पुढचं आंदोलन आम्ही आणखीन तुरळ केल्याशिवाय राहणार नाही। एवढी सरकारने काळजी घ्यावा एवढी आमची विनंती।